नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। भारतामध्ये कोरोनाची आकडेवारी थांबायचं काही नाव घेत नाहीये। 20 लाखांच्या पुढे भारतात कोरोनाबाधितांची संख्या जाऊन पोहोचली आहे आणि या निमित्तानं असंख्य प्रश्न उपस्थित झाले। त्यातले काही प्रश्न राजकीय पटलावर येणं सुरू झालंय। काँग्रेसनं थेट केंद्रातल्या सरकारवर लक्ष वेधत 20 लाखांच्या पुढे गेलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची ध्येयधोरणं जबाबदार आहेत अशी थेट भूमिका घेतली आहे। दुसऱ्या बाजूला या 20 लाखांच्या आकडेवारीतला सगळ्यात मोठा हिस्सा महाराष्ट्राचा आहे। महाराष्ट्राची आकडेवारी ही 4.5 लाखाच्या पुढे जाऊन कोणत्याही क्षणी पोहोचून ती 5 लाखाचाही टप्पा हा हा म्हणता पार करेल अशी परिस्थिती आहे। महाराष्ट्रात सरासरीनी 9,000 ते 11,000च्या दरम्यान दररोज नवे कोरोनाबाधित सापडत आहेत आणि मृतांची दररोजची आकडेवारी ही 250 ते 300च्या अधेमध्ये असते। कोरोनाचा हा प्रसार संसर्गजन्य रोगाला गांभीर्यानं न घेण्यानं झाला की राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीही सरकारांच्याकडून कोरोनाच्या बाबतीत अक्षम्य हेळसांड झाली। राजकीय पातळीवर कोरोना हा केवळ आणि केवळ आरोप करणाऱ्या व्यक्तींसाठी लढाईतलं एक महत्त्वाचं शस्त्र बनला आहे का? कोरोनाने आपल्याला काय शिकवलं? कोरोनाकडून जी शिकवण दिली गेली त्याबाबतीत लोक कोरोनाच्या नंतर म्हणजे लागण झाल्याच्या नंतर सर्वसाधारणपणे 4 महिन्यांनी तितके गंभीर आहेत का? या सर्व टप्प्यांमध्ये टाळेबंदीचा झालेला खेळखंडोबा हा सुद्धा अत्यंत चर्चेचा आणि चिंतेचा विषय आहे। टाळेबंदीचा खेळखंडोबा खरंच थांबणार आहे का? लोकांनी कोरोनाच्या बाबतीत असलेल्या सूचनांना गांभीर्यानं घेणं सोडलंय का? या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची लक्षवेधी चर्चा 20 लाख आणि पुढे। आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते डॉक्टर दीपक सावंत, IMA पुणे विभागाचे अधिकारी डॉक्टर अविनाश भोंडवे, ते IMAच्या भूमिकांचं महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्व करत आहेत, डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत, आरोग्य विश्लेषक आहेत आपल्यासोबत, आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट जोडले जातील। चर्चेची सुरुवात स्वाभाविकरित्या आपण वैद्यकीय विषयानं करूया। 20 लाखांचा टप्पा गाठणं आणि त्यानंतर तो टप्पा ओलांडूनही जाणं, आत्ताच्या घडीला मी जेव्हा आपल्याशी चर्चा करतोय तेव्हा ताजी आकडेवारी जी माझ्याकडे आहे ती 20,27,074 इतकी आहे। 20 लाखाच्या पुढे कोरोनाबाधितांचं भारतात असणं हे अत्यंत अपेक्षित मानायचं का? कारण भारत हा जागतिक पातळीवर लोकसंख्या सर्वाधिक असलेला देश आहे आणि त्यामुळे साथीच्या प्रमाणाची आकडेवारी ही सुद्धा जास्तच असणार आहे। तरीही जागतिक पातळीवर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे। हे भारताचं यश आहे की आपल्यासाठी 20 लाखाचा टप्पा पार होणं ही चिंतेची गोष्ट आहे? याचं आधी उत्तर अविनाश भोंडवे यांच्याकडून। माझ्या मते आत्ता कोरोनाची ही जी साथ आहे ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे। प्रत्येक साथीचे जे टप्पे असतात, जे नैसर्गिक टप्पे असतात, जे शास्त्रांनी पाहिलेले आहेत किंवा यापूर्वीच्या साथींचे आकडेवारी पाहून हे केलेले आहेत, त्याप्रमाणे सुरुवातीच्या काळात त्याची जी वाढ असते ती हळूहळू होते, दुसऱ्या टप्प्यामध्ये थोडा वेग धरतो आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आत्ता सध्या जे चाललं आहे या पद्धतीने ती खूप वेगाने चालू असते। त्यामुळं आत्ताचा जो हा 20 लाखाचा टप्पा आहे किंवा 20 लाख हा आकडा आहे, हा हेच दाखवतो की आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये अत्यंत वेगाने पीकच्या दिशेने किंवा शिखराच्या दिशेने चाललोय। यामध्ये सरकारने काही केलं नाही असंही म्हणता येणार नाही, लोकांचा दोष आहे हेही आपल्याला मान्य करावं लागेल की अनेक प्रतिबंधक नियम पाळले नाहीत, पण हे जे चाललेलं आहे याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं किंवा खूप असं काही वेगळं असं नाही आहे, हे गंभीर निश्चित आहे। पण हा जो टप्पा आहे हा इथूनही पुढे अजून थोडा वाढू शकेल याबद्दल खात्री आहे। अगदी, म्हणजे डॉक्टर बोलले आपण ज्या पद्धतीने सांगतात त्यावरून एका वाक्यात असा अंदाज येतो आहे
की हे कधी ना कधीतरी होणार होतं, पण हे कधी ना कधीतरी होणार होतं याच पद्धतीला आपण मानून चालायचं की हे जेव्हा होणार होतं त्यापेक्षा ते व्हायला उशीर लागला आणि त्या गोष्टी साध्य करण्यात किमान आपण यशस्वी झालो असं म्हणायचं. डॉक्टर अन्नदाते याचं उत्तर देतील. प्रसाद जी, या आकडेवारीचं आपण थोडंसं खोलवर विश्लेषण केलं पाहिजे. जसं आपण निवडणुकीचे निकाल येत असताना आपण जसं विश्लेषण करतो, तर मी असं म्हणेल की काही गोष्टी या आकडेवारीचं विश्लेषण करताना खूप चिंताजनक आहेत. त्या काय आहेत? तर अजूनही मृत्यूदर जो आपला, आपण या आनंदात आहोत की बाकीच्या देशांपेक्षा आपला मृत्यूदर कमी आहे. आपण आत्ताच्या घडीला जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहोत. पहिल्या क्रमांकावर US आहे, अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील, तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. पण या आनंदात आपण न राहता की आपला मृत्यूदर कमी आहे. देशाचा मृत्यूदर हा आजच्या घडीला आत्ताच्या क्षणाला 2.05% आहे. पण महाराष्ट्राचा मृत्यूदर मात्र 3.5% आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण जागतिक आकडेवारीचं विश्लेषण करताना एक जे चिंताजनक गोष्ट अशी आहे की आपला जो ग्रोथ रेट आहे, आपला जो वाढीचा दर आहे, तो जगामध्ये आता सगळ्यात जास्त आहे. तो आहे 3.1%. ब्राझीलचा त्याच्यानंतर येतो 2% आणि US तो गेल्या 2 महिन्यामध्ये 1.1% खाली आलेला आहे. हा जर वाढीचा दर जर आपण गृहीत धरला तर नोव्हेंबर एंड पर्यंत किंवा डिसेंबरच्या म्हणजे डिसेंबर 31 पर्यंत असं म्हणा, 2020 जेव्हा वर्ष संपेल तेव्हा भारत हा केसेसमध्ये सर्वाधिक असेल आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे मृत्यूचा दर कमी असला तरी आकडा खूप जास्त वाढलेला असेल. 2.135 बिलियन जाते. या मुद्द्यावर मी आपल्याला यासाठी थांबवतोय. आपण नोव्हेंबरची आकडेवारी प्रेडिक्ट करताय, अर्थात भाकीत वर्तवता आहात. अंदाजे एक आकडेवारीचं जर भाकीत वर्तवायचं असेल तर नोव्हेंबरमध्ये किती जण बाधित झालेल्यांच्या संख्येत असतील आणि मृत्यूंची संख्या अंदाजे किती असू शकते? मला आता कॅल्क्युलेशन बघा तुम्ही. एक लक्षात घ्या की गेल्या 10 दिवसांमध्ये आपल्याकडे जो 20 लाखांचा टप्पा आपण पार पाडलाय तो गेल्या 21 दिवसांमध्ये 10 लाख केसेस ऍड झालेले आहेत प्रसादजी. गेल्या 21 दिवसांमध्ये फक्त त्यातल्या 5 लाख ह्या फक्त गेल्या 9 दिवसात ऍड झालेले आहेत. आणि 3% ग्रोथ रेट आपण जर गृहीत धरला तर तुम्ही बघा की म्हणजे तुम्ही दर 10 दिवसांनी 5 लाख केसेसची भर याच्यात घालत चाला पुढे. म्हणजे असं एक गणित जर आपण मांडलं त्या गणितानी नोव्हेंबरमध्ये 1 कोटी हा आकडा स्पर्श केलेला असेल. त्याच्यापेक्षा जास्त, कारण मी सांगतो 30 लाख त्याच्यापेक्षा जास्त. याचं कारण काय असू शकतं? नोव्हेंबरमध्ये भारतात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या काय असू शकते? मला वाटतं की आज ती जर 41,558 या घडीला आहे आपण बोलत असताना, बरोबर 2% जरी मृत्यू दर आपण धरला तर ती अगदी म्हणजे हे मला घाबरवायचं नाही कोणाला, पण ती याच दरांनी जर ती वाढत राहिली किंवा थोडीशी कमी जरी झाली तरी हा आकडा अगदी 10 लाखांपर्यंतही जाऊ शकतो आणि महाराष्ट्राचा आकडा हा खूप जास्त असेल. आता याच्यामध्ये अजून प्रसादजी सगळ्यात चिंताजनक गोष्ट मी सांगतो, जी आपल्या देशाची अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जसं म्हटलं जायचं की विधवा, तरुण विधवा आणि एक म्हणजे मिसुर्ड न फुटलेली किंवा मिसुर्ड फुटलेली मुलंच फक्त राहिलेली आहेत असं अगदी अतिरेक मी करणार नाही. पण बघा, आपण आधी म्हणायचो की ज्येष्ठांनाच फक्त काळजी आहे, ज्येष्ठांनाच फक्त काळजी आहे. पण प्रसादजी 50% मृत्यूदर हा 60 वर्षाच्या पुढे आहे आणि 50% मृत्यू हे 60 खाली आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये 37% मृत्यूदर हे 45 ते 60 या वयोगटात आहेत आणि सगळ्यात चिंताजनक 25 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत 12% मृत्यू होत आहेत. 12% हा खूप मोठा आकडा आहे. तरुण, ज्या देशाची क्रयशक्ती खूप कमी आहे, ज्या देशाची अर्थव्यवस्था अजून कुठेतरी वर यायला सुरुवात होती आहे, त्याच्यामुळे जे ज्येष्ठांनाच भीती आहे तो भ्रम यात गेल्या 4 महिन्यामध्ये मोडीत निघालेला आहे. ठीक आहे, हे सगळे चिंता करायला लावणाऱ्या या डॉक्टर अन्नदाते, आकडेवारीचा एक विषय आपण विस्तारपूर्वक मांडला, त्यातल्या भीतीचंही दर्शन घडवलं आणि 1 कोटी बाधित आणि 10 लाखापेक्षा जास्त मृत्यू ही फक्त महाराष्ट्राची स्थिती, म्हणजे देश आणि महाराष्ट्राची स्थिती आपण समोर ठेवलेली आहे.
डॉक्टर भोंडवेंकडे जातो, याची राजकीय चर्चा निश्चित होतील, त्यामुळे मी डॉक्टर दीपक सावंत आणि भालचंद्र शिरसाट यांच्यातल्या नेहमीच्या आरोपांच्याकडे आत्ता जात नाही. मी आधी वैद्यकीय विषयांवर चर्चा घडवू इच्छितोय आणि म्हणून मला डॉक्टर अविनाश भोंडवे यांना विचारायचं आहे. डॉक्टर भोंडवे साहेब, आपण मानसिकदृष्ट्या इतक्या मोठ्या आघाताला तयार आहोत का? तुम्ही विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे प्रसादजी, पण त्याआधी मी एक असं डॉक्टर अमोलनी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये एक थोडंसं एक भर टाकू इच्छितो. ते म्हणजे आत्ता जो साथीचा दर वेग वाढतोय तो असा सरळ रेषेत वाढत राहणार नाही आहे. आत्ता काही दिवसांनी असा अंदाज जो आहे आकडे शास्त्रज्ञांचा की काही दिवसांनी तो स्थिर राहील, त्यानंतर तो थोडा खाली जाईल आणि कदाचित पुन्हा एकदा दुसरी लाट येऊ शकेल. तर या दृष्टीने आपण पाहिलं तर आत्ता जे काही चाललेलं आहे, आपल्याला ह्या आजारावर कुठलीही लस नाही, कुठलंही औषध नाही आणि त्यामुळं जे काही आपण प्रतिबंधक उपाय पाळतोय किंवा जेवढ्या प्रमाणात पाळतोय तेवढ्या प्रमाणात ही साथ वाढतीये किंवा निदान त्याची कंट्रोलमध्ये येते. पण त्याचबरोबर त्या प्रत्येक आजाराचं एक चक्र असतं, त्या चक्राप्रमाणे ही आपण तुम्ही जर म्हणालात तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कदाचित 1 कोटीच्या थोडं खालीही असू शकेल आणि येत्या काही दिवसांमध्ये आता आपण जसं मुंबईचा दर कमी झालेला आहे असं भारतामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात जसं त्याची वाढ वेगाने होण्याची संख्या वेगवेगळी आहे तसंच ते मागं खाली येण्याची संख्या सुद्धा वेगवेगळी होईल. परंतु ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत स्थिती निश्चितच समाधानकारक असेल. आता यामध्ये तुम्ही जे म्हणालात की आपली मानसिक तयारी समाधानकारक असेल असं आपण म्हणालात, अन्नदात्यांना आक्षेप आहेत. डॉक्टर मोलांना दाते 30 सेकंद यावर 30 सेकंद तो निश्चितच कमी झालेला असेल. सर अगदी शॉर्ट मध्ये सांगतो की आक्षेप म्हणण्यापेक्षा, कारण भोंडवे सर आमचे सोबत काम करणारेच आहेत, पण आक्षेप निरीक्षण काय झालंय, निरीक्षण मी असं म्हणेल, निरीक्षण प्रसाद जी काय झालंय, एक मोठा बदल की इपी सेंटर जे होतं ना ते महानगर जे होते मुंबई पुणे दिल्ली नाशिक याच्यापासून आता उपमहानगर म्हणजे नगर अहमदनगर जळगाव आणि तालुके यांच्याकडे हल्लंय आणि तिथली आरोग्य व्यवस्था ही अत्यंत तोडकी आहे, लोक अत्यंत अज्ञानी आहेत, म्हणून मला मृत्यूच्या आकड्याबद्दल थोडीशी भीती आहे, कारण आता इपी सेंटर सरकलंय. अगदी, म्हणजे पूर्वी मेट्रो सिटीज मेगा सिटीज महानगर महामहानगर यांच्या मधला कोरोना आता निम शहरी भागामध्ये जाऊन पोहोचलाय. पण तत्पूर्वी डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी जो मुद्दा मांडला तिथे एक महत्वाचा मुद्दा त्यांच्या चर्चेत आला. डॉक्टर भोंडवे असं म्हणतात की होय मुंबईतला कोरोना कमी होतोय, याच्यावर स्वाभाविकरित्या चर्चा दीपक सावंत यांच्यापासून सुरू करूयात. डॉक्टर दीपक सावंत, मुंबईतला कोरोना कागदावर कमी होतोय की खरोखर कमी होतोय? नाही, निश्चितपणे जो 15 दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी जो काही कोरोनाचा प्रादुर्भाव होता तो निश्चितपणे कमी होताना दिसतोय ही गोष्ट नक्कीच आहे. पण त्याचबरोबर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठली गोष्ट आपण ग्रँटेड म्हणून चालणार नाही, कारण आत्ता पाऊस येऊन गेलाय, मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडलाय, त्याप्रमाणे त्यामध्ये कोरोनाचा व्हायरस कसा बिहेव करतो हे आपल्याला कोणालाच माहिती नाही आहे. कदाचित तो जास्त विरुलंट होईल किंवा तो कदाचित सबसाईड होईल किंवा काय होईल हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हे सगळे ठोकताळे जे आहेत हे सगळे ठोकताळे आपण मानतो आहे, पण मला जे आहे डॉक्टर अमोल अन्नदाते साहेबांनी जे काही सांगितलं त्याच्यावर त्याच्याशी मी सहमत नाही आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावरती जाईल. म्हणजे तुम्हाला 1 कोटी आणि 10 लाख मृत्यू आणि 1 कोटी बाधित हा आकडा नोव्हेंबर पर्यंत येत नाही असं वाटतं? येस येस, माझं स्पष्ट मत आहे. उलट कारण आता इम्युनिटी हर्ड इम्युनिटी देखील डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हा आकडा निश्चितपणे देश किंवा राज्य शासन पार करणार नाही. त्यांचं जे काही प्रेडिक्शन, पारच करणार नाही का नोव्हेंबरमध्ये? नाही, पारच करणार नाही नोव्हेंबर पर्यंत, निश्चितच नाही, निश्चितच नाही. बरं, डॉक्टर दीपक सावंत यांचं इतकं ठाम मत आहे. मला एक प्रश्न आहे डॉक्टर साहेब, कोणती कारण आहेत की इतकं ठामपणे तुम्ही सांगताय? कारण दुसऱ्या बाजूला जी परिस्थिती आहे तीही पाहायला लागेल. एक, संसर्गाचा दर हा कमी होतो आहे असा दावा वारंवार केला जातोय, पण हाती येणारी आकडेवारी ही विविध पातळ्यांवर पुन्हा पुन्हा आव्हानात्मक स्थितीनं पाहिली जाते. चाचण्या करण्यात येणार असल्याचा वेग काय आहे, लोकांना मिळणारी आरोग्य सुविधा काय क्षमतेची आहे, आणि यामुळे बाधित लोकांची संख्या खरी समोर येते का आणि मृत्यू झालेल्या लोकांची संख्या सुद्धा खरी समोर येते का?
निश्चितपणे, कारण हे सगळं आपण ICMR कडे रिपोर्ट करतो, प्रत्येक गोष्ट ICMR कडे रिपोर्ट केलं, केंद्राची पथकं येऊन गेली आहेत, त्यांनी देखील आपलं निरीक्षण मांडलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये लपवाछपवी काही नाही आहे. एखाद दिवस उशीर होत असेल पण निश्चितपणे कोणत्याही प्रकारची लपवाछपवी आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण चाचण्या देखील वाढवल्या आहेत आणि ह्या चाचण्या वाढवताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली आहे की आपण अँटीजेन टेस्ट करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे आपल्याला आता एक पिक्चर, ब्रॉड पिक्चर आपल्याला मिळालं आहे. ते 100% एक 13% त्याच्यामध्ये समजा जरी आपण हे फॉल्स पॉझिटिव्ह येतात किंवा फॉल्स निगेटिव्ह येतात असं जरी आपण म्हटलं तरी देखील तो 13%चा आकडा जरी वजा केला तरी स्टॅटिस्टिकली हे शक्य नाही आहे असं माझं ठाम मत आहे. म्हणूनच मी यापर्यंत आलोय. दुसरी गोष्ट आत्ता आपल्याला कोरोना साधारणपणे कसा हाताळायचा याचं देखील आपल्या डॉक्टरांना देखील ज्ञान झालंय, आपल्या व्यवस्थेला आणि प्रशासनाला देखील त्याचं ज्ञान झालेलं आहे. बरं, भालचंद्र सिरसाट, स्वाभाविकरित्या तुम्हाला हे पटणार नाही असं मला वाटतंय, तुम्ही आपली भूमिका मांडू शकता. केंद्र सरकारने ध्येय धोरण ठरवलीत, सपोर्ट दिला, पीपीई किट, व्हेंटिलेटर, वैद्यकीय औषधं, इंजेक्शन, सगळंच काही नवीन होतं, पूर्वी काहीच नव्हतं. आज डॉक्टर प्रशिक्षित झाले आहेत, लोक प्रशिक्षित झाली आहे, पण प्रसार कमी झालेला नाही. आज डॉक्टर सावंतांनी जसं म्हटलं, तीनही डॉक्टर आहेत, मी एकटाच डॉक्टर नाही आहे, त्यांनी जसं म्हटलं तसं आज डॉक्टर हँडल करू शकतात, पण रुग्ण वाढत आहेत. आणि रुग्ण का वाढत आहेत त्याचं प्रमुख कारण जे मला वाटतं ते आपण जी ध्येय धोरणं ठरवली त्याची अंमलबजावणी जी राज्य शासनाने करायची होती ती योग्य प्रकारे झाली नाही. मी फक्त महाराष्ट्राबद्दल बोलत नाही, सर्वच राज्यामध्ये त्याची ठोस अंमलबजावणी झाली नाही. ज्या राज्यामध्ये ज्या गावामध्ये करोना नव्हता त्यांना वाटलं आपल्याकडे कुठे करोना, काय गरज आहे लॉकडाऊनची, त्यामुळे लॉकडाऊनची यशस्वी अंमलबजावणी झाली नाही. तेथे जे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्य यंत्रणा उभारणी करायची होती, अद्यापही महाराष्ट्रात काय बऱ्याच ठिकाणी गावागावामध्ये अशी उभारणी पूर्णपणे झालेली नाही. नाही, पण मग भालचंद्र सिरसाट, आपण जे मत मांडता आहात ना त्याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक ते म्हणजे दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थेचं नियोजन, आणि दुसरं म्हणजे लघु टप्प्यातल्या आरोग्यकालीन नियोजनांच्या साठी ठोसपणे पावलं उचलणं. आता या सगळ्या गोष्टी कशा आहेत, जर समजा आरोग्य व्यवस्था अख्ख्या देशाचीच का खिळखिळी आहे हा प्रश्न विचारायला गेला तर त्याचं उत्तर काय निघतं की अनेक वर्ष ज्यांनी सत्ता केली त्यांनी काय केलं. तात्काळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्यात अपयश का आलं असं विचारलं तर सगळ्या राज्य सरकारांकडे बोट जातं. एक निश्चित भूमिका घेऊन तुम्ही सांगा, जो प्रश्न तुम्हाला मी मुंबईसाठी विचारला होता की मुंबईमध्ये कोरोना नाहीसा होतो आहे हे तुम्हाला पटतंय का, त्या मुद्द्यावर या पटकन. देशाची चर्चा आपण तुमच्याशीच करणार आहोत, तुमच्याच राज्य आहे देशामध्ये. मुंबईमध्ये करोना कमी होत नाही, आकडे कमी जास्त होत असतील पण करोना कमी होत नाही, त्याचं कारण सांगतो मी. नुकतीच 3 लॅब्सनी अँटीबॉडी टेस्ट केल्या, अँटीबॉडी टेस्टमध्ये जे झोपडपट्टी क्षेत्र आहे 57% लोकांमध्ये अँटीबॉडीज सापडल्या आणि बिल्डिंग एरियामध्ये 23% लोकांमध्ये अँटीबॉडीज सापडल्या. याचा अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणात करोनाची लागण झाली ज्याचा अंदाजसुद्धा किंवा ज्याचं माहितीसुद्धा सरकारकडे नाही. अँटीजेन टेस्ट, आता तीनही डॉक्टर्स आहेत सांगतील, अँटीजेन टेस्ट ही रिलायबिलिटी नाही आणि म्हणून बऱ्याचशा लॅब अँटीजेन टेस्टही करत नाहीत, कारण अँटीजेन टेस्टने आपण नक्की सांगू शकत नाही करोना आहे की नाही, अंदाज येतो. त्यामुळे जी मुख्य करोनाची टेस्ट आहे ज्याला तुम्ही RT-PCR टेस्ट म्हणता, ठीक आहे, तीच टेस्ट करण्याची आवश्यकता आहे. आणि हेच आम्ही पहिल्यापासून सांगतोय, मुंबईमध्ये 10,000 टेस्टची क्षमता असताना 4 ते 5,000 टेस्ट आत्ता होत आहेत, पूर्वी तर 1 ते 2,000 टेस्ट. आणि मध्ये तर महानगरपालिका आयुक्तांनी अशी सर्क्युलर काढली का टेस्ट करू नका, कोणाची टेस्ट करू नका याच्यासाठी सर्क्युलर काढली.
जास्तीत जास्त डॉक्टर दीपक सावंतांना याची उत्तर मागूयात आपण. भालचंद्र शिरसाट, आपले मुद्दे याही पूर्वी विविध वेळेला आपल्या वरिष्ठ नेत्यांकडून आले, पण आत्ताच्या घडीला तुम्ही जे मुंबईच्या बाबतीत मांडलं ते चिंताजनक यासाठी आहे कारण डॉक्टर दीपक सावंत जर समजा रोगाचं निदान करण्याच्या साठीची प्रक्रियाच अशी अंधारात चाचपडण्यासारखी होत असेल तर आपल्याला रोग सापडलाय का? ते निश्चितपणे रोग सापडलेला आहे. माझं मत एवढंच आहे की या बाबतीमधलं की जे एसिम्प्टॉमॅटिक पेशंट आहेत, ज्यांच्याकडे काही लक्षणं नाही आहेत आणि जे करोनाचे बाधित आहेत अशासाठी अशा लोकांची संख्या देखील खूप मोठी आहे. हा व्हायरल डिसीज आहे. व्हायरस जो असतो तो आपला कोर्स कंप्लीट करतो आणि निघून जातो. पण जे कोमॉर्बिड पेशंट आहेत, जसं आता अमोलजींनी सांगितलं की जे कोमॉर्बिड पेशंट ज्यांना हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे, किडनीचे आजार आहेत, मस्तिष्काचा आजार आहेत, अशा लोकांना तो जास्त ग्रासू शकतो. पण सर्वसामान्य माणूस या करोनावरती मात करू शकतो असं देखील आहे. बरं, पण मग सर्वसामान्य माणसानं केवळ आणि केवळ भगवान भरोसे राहायचं का? नाही, कशाला भगवान भरोसे राहायचं? मी याच्यासाठी डॉक्टर दीपक सावंत आपल्याला हा प्रश्न विचारला कारण मध्यंतरी एक अशी आकडेवारी पण समोर आली की मोठ्या संख्येनं लोकांना कोरोना होऊन गेला, लोकांनी स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीवर त्याच्याशी लढाई लढली, ते यशस्वी झाले, त्यांना काय मदत मिळाली, त्यांच्यापर्यंत टेस्ट पण पोहोचल्या नाहीत. नाही, प्रत्येक एपिडेमिकमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये होत असतात. कारण अमेरिका आपल्यापेक्षा निश्चितपणे आपण सांगाल की आरोग्य क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे, पण आज तिथे देखील मृत्यू होत आहेत. तिथे देखील प्रसार प्रादुर्भाव हा फार मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. का झालेला आहे याची देखील कारणं आपल्याला शोधायला पाहिजे. भारत देश हा सगळ्यात मोठा जगातला 2 नंबरचं राष्ट्र आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. त्यामुळे आपल्याकडे ज्या पद्धतीचा लोकवस्ती आहे, ज्या पद्धती दाटीवाटीने राहतो, त्यामुळे प्रसार होणं याचा हे स्वाभाविक धरलं गेलं पाहिजे असं मला वाटते. अगदी, हाच एक महत्त्वाचा मुद्दा आपण चर्चेच्या आधीच उपस्थित केला होता. डॉक्टर भोंडवेंकडे त्यानिमित्तानं पुढचा प्रश्न आहे. अमेरिका आणि भारत यांची भौगोलिकदृष्ट्या आणि सामाजिक रचनेच्या दृष्टीनं तुलना करून कोरोनाची लढाई आपल्याला लढता येणार आहे का? एक लक्षात घ्या, करोनाचा जो विषाणू आहे तो एखाद्याला ज्या वेळेला इन्फेक्ट करतो किंवा एखाद्याला ज्याचा संसर्ग होतो त्या त्याची आर्थिक स्थिती बघत नाही किंवा त्याचं पदही बघत नाही, हे प्रत्येक ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आता भौगोलिक रचना तुम्ही म्हणाल तर उन्हाळा, हिवाळा, पावसाळा यांचाही त्या विषाणूच्या वाढीवर कुठेही परिणाम होत नाही आहे हे पूर्ण लक्षात आलं. सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की थंडीमध्ये त्रास वाढतो, उन्हाळ्यामध्ये कमी होईल, पण ते होणार नाही हे तसं शास्त्रज्ञांनी प्रत्येक वेळेस सांगितलं होतं. त्याचप्रमाणे भारतामध्येही ते लक्षात आलं की उन्हाळ्यामध्ये हे झालं नाही, उलट आफ्रिकेमधल्या काही उष्ण देशांमध्येही त्याचा प्रसार सुरू झाला. आज जगातल्या 200 देशांमध्ये 200 पेक्षा जास्त देशांमध्ये त्याचा प्रसार होतोय आणि हे पुन्हा पुन्हा सांगितलं गेलेलं की भौगोलिक स्थिती, हवामान याचा त्या वाढीवर परिणाम होत नाही. त्याचं जे रोखण्याचं जे तत्व आहेत ती फिक्स आहेत आणि त्या पद्धतीनेच तो होतोय. आता तुम्ही जे म्हणालात तर ज्याप्रमाणे आर्थिक स्थितीचा जर आपण विचार केला तर मगाशी जे बोलण्यामध्ये आलं त्यामध्ये आत्ता सांगितलं की 58% लोक मुंबईमध्ये पॉझिटिव्ह रादर त्यांना अँटीबॉडी टेस्टिंगमध्ये त्यांना होऊन गेल्याचं लक्षात आलं. याचं खरं मुख्य कारण असं आहे की सुरुवातीला आपल्याकडं ह्याचं निदानाच्या चाचण्यांची संख्याच खूप कमी होती आणि हळूहळू सरकारने ते वाढवत नेलं. ही खूप चांगली गोष्ट आहे उलट की सुरुवातीला फक्त भारतामध्ये एकच NIV सेंटर होतं, आज शेकड्यांनी आज आपल्याला या पद्धतीची सेंटर्स उभी केली. तरीसुद्धा RT-PCR किटची संख्या खूप मर्यादित होती आणि सुरुवातीला त्यावेळच्या ज्ञानाप्रमाणे आपण फक्त ज्यांना लक्षणं आहेत त्यांच्याच तपासणं करत होतो. त्याचप्रमाणे जे परदेशी जाऊन आलेत, ज्यांच्या संपर्कात आलेत, तेवढ्याच तपासणं करत होतो. आज त्याला अँटीजेन टेस्टिंगची जोड मिळाली आहे. आज RT-PCR किट्सची संख्याही खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे आज दिवसाला 6-6 लाखापर्यंत भारतभरात तपासण्या होतात. पुण्यासारख्या शहरामध्ये 12,000 दिवसाला टेस्टिंग होत आहेत. या सगळ्यामध्ये अँटीजेन टेस्टिंग आहे हे निश्चितच उपयुक्त आहे. एक या निमित्तानं मुद्दा हा पुढे नेतो आणि टेस्टिंग याच विषयावर थोडंसं बोलावं लागेल. त्याचं कारण असं आहे की रोगाचं निदान करण्याच्या साठीची पहिली पायरी टेस्टिंगची आहे. डॉक्टर अन्नदाते, एक मराठीत वाक्प्रचार आहे, चटावरचं श्राद्ध उरकणे.
म्हणजे काय, केलं म्हणून केलं. तुम्हाला वाटतं टेस्टिंगचा प्रकार तसाच सुरू आहे भारतात? बघा, मी जे आता सांगेल ते सगळ्यांनीच, म्हणजे दीपकजी खूप जबाबदार आरोग्यमंत्री होते म्हणून अत्यंत आपण स्पोर्टिव्हली ही चर्चा करूया दीपकजी, कारण जे ऑब्झर्वेशन आहेत ह्या उत्तराकडे मी येतो. पण सर, मला दीपकजींच्या आधीच्या गोष्टींना मला एक गोष्ट सांगायची, ग्रासरूटचे रिपोर्ट तुम्ही जरूर घ्या सगळेजण, त्याच्यामध्ये म्हणजे जळगावचे घ्या, प्रत्येक ठिकाणचे घ्या, अगदी विदर्भातले, तर खूप मोठ्या प्रमाणावर अंडर रिपोर्टिंग होतंय याच्यावर मी खूप ठाम आहे. आणि मी आता उत्तराकडे येतो. काय झालंय सर, आपल्याकडे तीन टेस्ट महत्वाच्या उपलब्ध आहेत, आरटीपीसीआर रॅपिड अँटीजेन आणि अँटीजेन अँटीबॉडी टेस्ट, सॉरी अँटीबॉडी टेस्ट, तिसरी आयजीएम आयजीजी. आता औरंगाबाद म्हणा किंवा इतर ठिकाणी काय झालंय, 1,00,000 रॅपिड अँटीजेनच्या किट्स आल्या. या आल्यानंतर कलेक्टर साहेबांना किंवा तिथल्या अथॉरिटीजला टार्गेट्स होती की या इतक्या दिवसात संपवा. त्याच्यामध्ये टेस्टचं रेशनिंग न करता दुकान उघडण्याच्या आधीच टेस्ट करा किंवा असं कुठल्याही क्रायटेरिया शिवाय सगळेजण टेस्ट करत सुटली होती आणि ते टार्गेट्स कम्प्लीट करायचे. या मूर्खपणामुळे काय झालं प्रसादजी, की ज्यांना टेस्टची गरज होती त्यांना टेस्ट मिळत नव्हती आणि दुकान उघडण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट करायची हे पब्लिक हेल्थच्या दृष्टीने इतकं इरॅशनल आहे दीपकजींनाही पटेल, कारण तुम्ही रोज सकाळी उठून रॅपिड अँटीजेन टेस्ट करणार आहात का? मग ज्यांना लक्षणं आहेत त्यांना टेस्ट मिळत नसताना असं तुम्ही का करत होता? तर मला वाटतं की एक आरटीपीसीआर रॅपिड अँटीजेन आणि अँटीजेन अँटीबॉडी, त्यांची तुम्ही हवं तर अँटीबॉडी टेस्ट करा ना. आयजीएमचे आहे, जे आयजीएम म्हणजे रिसेंट इन्फेक्शन आलंय, त्यांना 7 दिवस आयसोलेट करून कामाला जाऊ द्या आणि आयजीजी ज्यांना पॉझिटिव्ह आले ते त्यांना कामावर जाऊ द्या, त्यांना आधी होऊन गेलेलं आहे इन्फेक्शन. डॉक्टर दीपक सावंतांचा एक मुद्दा आहे तोही ऐकून घेऊ, कारण टेस्टिंगच्या संदर्भात औरंगाबादचा किस्सा तर खरोखरच महाराष्ट्रात चर्चिण्यासारखा आहे. तिथे व्यापाऱ्यांना वेगळे नियम लावले गेले, ग्राहकाला वेगळे नियम लावले गेले, व्यापाऱ्यांनी यावं, टेस्टिंग केलंच पाहिजे इत्यादी इत्यादी झालं. हे जसं औरंगाबादमध्ये झालं तसं डॉक्टर दीपक सावंत, आत्ताच्या घडीला जिल्हाधिकारी हे जणू काही डॉक्टर स्वतः असल्यासारखेच वागत आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याच पातळीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्लामसलतीशिवाय केवळ यंत्रणा आखून दिलेल्या गोष्टी करण्याच्या मागे लागलेली आहे. राज्यामध्ये जे जे काही होते आहे ते सगळे आयसीएमआरच्या गाईडलाईन्सनी होते हे मी सांगू शकतो आणि आयसीएमआरच्या गाईडलाईन्स आपल्याला फॉलो करायला पाहिजे. हे देखील हा देखील केंद्र शासनाचा दंडक आहे. जरी हा आपला हा विषय आरोग्य किंवा शिक्षण हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीच्या बाहेर जाऊन जरी आपण करणार असू तरी देखील आपण आयसीएमआरच्या गाईडलाईन्स मोठ्या प्रमाणावरती पाळतो. आता औरंगाबादमध्ये किंवा संभाजीनगरमध्ये काय झालं असेल हे मी आपल्याला माझ्या ज्ञानाप्रमाणे सांगू इच्छितो. एक तर लॉकडाऊननंतर संभाजीनगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लोकं बाधित झालेली होती आणि लॉकडाऊननंतर दुकानदार सुपर स्प्रेडर आहेत का किंवा भाजीवाले सुपर स्प्रेडर्स आहेत का हे केवळ हे कारण एक मध्यंतरी पुढे करण्यात आलं होतं, त्यासाठी त्यांच्या टेस्टिंग करण्यात आल्या असाव्यात असा माझा मानस आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. अच्छा, आता भालचंद्र शिरसाट, तुमच्या लेखी या सर्व परिस्थितीतून सुटकेचा काही मार्ग दिसतोय का? कारण आपल्याला याच्यानंतर लॉकडाऊन सारख्या एका आणखीन संवेदनशील विषयाला जायचंय. आपण या चर्चेच्या एका टप्प्यामध्ये काय होऊ शकतं याची भीती जाणून घेतली, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण त्याची कारणं शोधली, टेस्टिंग पर्यंत आपण पोहोचलो आहोत. आता हे जे वर्तुळ तयार झालंय ना, याच्यातून सुटकेचा काही मार्ग आहे? यातून सुटकेचा एकच मार्ग आहे, मोठ्या प्रमाणावर चाचण्या करणं. कारण आता परिस्थिती अशी आहे, मुंबई शहरापुरतं 4,50,000 चाचण्या झाल्यात आणि त्याच्यात 2,25,000 लोक पॉझिटिव्ह आलेत, म्हणजे 25% लोक पॉझिटिव्ह आलेत 4,50,000. मुंबईची लोकसंख्या आहे 1.5 कोटी. या 1.5 कोटीमध्ये समजा 1 कोटी लोकांची चाचणी केली असती तर 25,00,000 लोक पॉझिटिव्ह आले असते. एकदा येऊन जाऊ द्या पॉझिटिव्ह, त्यांच्यावर ट्रीटमेंट करा आणि त्यातून मोकळं व्हा. जर आपल्याला या वर्तुळातून बाहेर पडायचं असेल तर प्रत्येक घराघरात जाऊन जे थोड्याफार प्रमाणात धारावीत झालं, थोड्याफार प्रमाणात वरळीत झालं, ते इतर कुठेही झालं नाही,
आणि म्हणून दहिसर बोरिवलीला नंतर रुग्णसंख्या वाढली, कांदिवली मालाडला नंतर रुग्णसंख्या वाढली, मुलुंडला रुग्णसंख्या नंतर वाढली, फक्त वरळी आणि धारावी एवढेच दोन मतदारसंघ कॉन्सन्ट्रेट करून सरकारने काम केलं, आयुक्तांनी काम केलं. ही मोठ्या प्रमाणात चाचणी पहिल्या दिवशीपासून दररोज 10,000 म्हणजे महिन्याला 3,00,000 चाचण्या किमान व्हायला पाहिजे होत्या, त्या झालेल्या नाहीत. बरं, आता याच्यावर डॉक्टर दीपक सावंतांचं एक उत्तर पटकन घेणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, व्हायरस चाचण्या धारावी आणि वरळीत करण्यामागे राजकीय हेतू होता का तिथली लोकसंख्येची घनता पाहून तो निर्णय घेतला गेला? लोकसंख्येची पहिली केस आपल्याला वरळीला आढळली हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, आणि त्यानंतर धारावी ही आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. अतिशय दाटीवाटीने आपले अनेक कार्यक्रम धारावीवरती झालेले आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून, त्यामुळे तिथली परिस्थिती वाईट होती, त्यामुळे तिथे कॉन्सन्ट्रेट करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं जे सांगितलं की घराघरात जाऊन करा. आज जो बिल्डिंगमधला राहणारा माणूस आहे, मी माझ्या बिल्डिंगचं उदाहरण देतो, मी सगळ्यांना फ्री अँटीजेन टेस्टिंग किंवा अँटीबॉडी टेस्टिंग सांगितलं, एकही माणूस खाली उतरला नाही, खाली पथक परत गेलं. कारण काय? लोक घाबरतात. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. लोक घाबरतात. लोक का घाबरतात की समजा मी पॉझिटिव्ह आलो तर मला क्वारंटाईन व्हावं लागेल. लोकांच्या मनामध्ये फार बरं झालं आपण स्वतःच हे बोललात. आता मी सांगतो तुम्हाला, मला वैयक्तिकरित्या जर या एका प्रकरणामध्ये तुम्ही केस स्टडी म्हणून समोर ठेवलात, मला काय भीती असते साहेब, मी तुम्हाला सरळ सांगतो की मी जर उद्या खुदा ना खास्ता देव न करो पण पॉझिटिव्ह निघालो तर मला कुठे नेऊन टाकतील, ही भीती आहे सामान्य माणसाच्या मनातली, ही भीती आहे. आणि डॉक्टर दीपक सावंत माफ करा पण ह्याचं उत्तर समाधानकारक नाही आहे. मी माझ्या कार्यालयातले असंख्य लोक या सर्व प्रकरणातून गेले आहेत, त्यामुळे जबाबदारीनं बोलतो की आपल्याला विलगीकरण अलगीकरणाच्या नावाखाली कुठे नेऊन टाकतील, तिथे आपलं काय होईल आणि आपण खरोखरच निगेटिव्ह होऊन बाहेर पडू का, याची भीती आहे लोकांना. नाही, खरं म्हणजे कसं आहे माहिती आहे की अलगीकरण किंवा विलगीकरण हे दोन जे शब्द आहेत त्या शब्दाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण पूर्वी असं होतं, म्हणजे काही महिन्यापूर्वी ही परिस्थिती होती ही गोष्ट बरोबर आहे, पण आता इतके चांगल्या प्रकारचे जम्बो फॅसिलिटीज महाराष्ट्र शासनाने किंवा मुंबई महानगरपालिकेने तयार केलेले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की लोकांच्या मनातली ही भीती जायला पाहिजे. आणि लोकांना एक महानगरपालिकेला देखील मी सांगू इच्छितो की लोकांनी लोकांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स तयार केला पाहिजे की महानगरपालिका देखील अशा प्रकारची व्यवस्था करू शकते. ठीक आहे, बालचंद्र शिरसाट 30 सेकंद आहेत, पटकन सांगा जम्बो फॅसिलिटी सेंटरमुळे भीती निघून जाईल का? नक्कीच जाणार नाही. जम्बो फॅसिलिटी सेंटर्स ही अतिशय चांगली कल्पना आहे पण आजही ती कागदावर आहे. आजही जम्बो फॅसिलिटी सेंटर नेस्कोचं आहे, तिकडे ICU तयार नाही, तिथे ICU व्हेंटिलेटर्स पडलेले आहेत. PM केअरमधून आलेल्या 830 पैकी किमान 400 व्हेंटिलेटर्स अजूनही इन्स्टॉल झालेले नाहीत. आज 2 महिने पूर्ण झालेत. 60 दिवसामध्ये 400 व्हेंटिलेटर्स वापराविना पडू नयेत, बॉक्स उघडलेले नाहीत, ही आज परिस्थिती आहे. त्यामुळे जम्बो फॅसिलिटीमध्ये मोठा मंडप जम्बो आहे पण फॅसिलिटी जम्बो नाही. दहिसरच्या जम्बो फॅसिलिटीमध्ये टॉयलेटमध्ये पाणीच नव्हतं, त्यामुळे अजूनही जम्बो फॅसिलिटी कार्यरत झाली नाही. आज 142वा दिवस आहे मुंबईतला, 15 मार्चपासून 142व्या दिवशीसुद्धा जम्बो फॅसिलिटी अजून जम्बो झालेली नाही. ठीक आहे, दुर्दैवाने म्हणावं. ठीक आहे बालचंद्र शिरसाट, मी आपल्याला यासाठी थांबवतो कारण वेळेची मर्यादा आहे, आपलं उत्तर पोहोचलेलं आहे. आपल्याला पुढच्या भागात एक अत्यंत दुसरा संवेदनशील विषय जो कोरोनाशी निगडीत आहे त्यावर चर्चा करायची, आणि तो आहे टाळेबंदीचा खेळ खंडोब्याचा.